छोटे मित्रांनो नमस्ते नमस्ते। इयत्ता पाचवी विषय भाषा कविता सावी कवितेचं नाव आहे माहेर। सदाशिव माळी यांची कविता आहे। मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते आणि त्या मुलीचं जे आई वडिलांचं गाव असतं त्या गावाला माहेर म्हणतात। या माहेर संबंधी माहिती विवाहित स्त्रीनं आपल्या माहेरचं महत्व कशा पद्धतीनं व्यक्त केलेलं आहे ते मत कवी सदाशिव माळी यांनी मांडलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपणास नोटिफिकेशन मिळेल। चला तर पाहूया माहेर कवितेत सदाशिव माळी काय म्हणतात। महाराष्ट्रातल्या तापी नदीकाठचं वर्णन कवीने केलेलं आहे। काय म्हणतोय बघा, तापी काठी चिकण माती। या तापी नदीच्या काठची चिकण माती कोणत्याही नदीच्या काठाला मऊ लोण्यासारखी माती असते त्याला चिकण माती म्हटलं जातं। तापी काठी चिकण माती ओटा तरी बांधोग बाई। ओटा म्हणजे घराच्या समोरची जी बैठकीची जागा असते त्याला ग्रामीण भागामध्ये सोफा म्हणतात, काही ठिकाणी कट्टा म्हणतात। पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला दिसत असेल तापी काठी चिकण माती ओटा तरी बांधोग बाई। असा ओटा चांगला तर जो घराच्या बाहेर असणाऱ्या बैठकीची जागा आहे सोफा म्हणतात किंवा ओटा म्हणतात तो असा चांगला बांधू आणि त्या ठिकाणी काय करू जात मांडू। आता पीठ दळण्यासाठी गिरण असते किंवा चक्की म्हणतात त्या चक्कीमध्ये दळलं जातं। मात्र पूर्वी जात्यावर दळलं जायचं। कवयित्री बहिणाबाईंच्या ओव्या जात्यावरच्या तुम्ही कधी ऐकले असतील गाण्याच्या निमित्तानं गाण्यामध्ये सुद्धा असतील। लग्नामध्ये हळद दळतात ते जातं सर्वांनी पाहिलेलं आहे हो की नाही। पूर्वी लहान मुलाला मांडीवर घेऊन स्त्रिया दळण दळायच्या। तस चांगला ओटा बांधू आणि त्यावर जात मांडू। जात मांडून काय करू म्हणते बघा, असं जात चांगलं तर सोजी तरी दळू बाई। गव्हाच्या पिठाचं जे बारीकस दळल्यानंतर पीठ होत आणि नंतर ते कापडामध्ये काय केलं जात, सोजी केली जाते। म्हणजे पिठामधनं त्या कापडामधनं काय केलं, हात फिरवला जातो पिठावरनं, कापडात पीठ टाकलेलं असतंय ना भरलेलं ते सोजी हलवतात बरोबर आहे ना। पाहिलंय कापडामधनं म्हणजे एकदम बारीक मऊ पीठ येत त्याला सोजी म्हणतात। सोजीचा अर्थ लक्षात आलं। आता त्या सोजीच काय करायचं आहे, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई। या सोजीच लाडू म्हणजे रव्याचं लाडू म्हणतात, काही ठिकाणी गऱ्याचं लाडू म्हणतात, सोजीच लाडू पण म्हणतात। तुम्हाला आठवलं असेल दिवाळीमध्ये किंवा लग्नामध्ये बुत्ती देण्यासाठी सुद्धा गऱ्याचं लाडू बनवतात हो की नाही। तर त्याचं लाडू बांधू, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई। शेला नावाचं एक वस्त्र असत, शाल वेगळी शेला वेगळा। तर त्या शेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई। भाऊरायाला भेटू, असा भाऊ चांगला तर
तारी रक आणील ग बाई, पूर्वी मुलीला सासरहून माहेरी आणायचं किंवा माहेरहून सासरी पाठवायचं, त्यावेळी काय केलं जायचं, मुलीला बैलगाडी मधनं न्यायचे. मोठ्या कुटुंबामध्ये श्रीमंत कुटुंबामधून रथामधनं नेलं जायचं, आणलं जायचं मुलीला. आता सुद्धा लग्नामध्ये जेव्हा देव करायला जातात ना लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी सुद्धा तांदूळ पडण्याच्या पूर्वी रथामधनं आणतात मुलीला. पाहिला असेल तुम्ही, ओके नाही? असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपिन ग बाई. नंदी म्हणजे बैल, म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला पूर्वी बैलगाडी मधन मुलीला आणलं जायचं किंवा पाठवणी केली जायची. असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. माहेरला जाण्यासाठी गाडी यायची, त्या गाडीला वरन झाकण असायचं, त्याला तट्ट्या म्हणतात, सावली असायची त्या मुलीसाठी. बैलाच्या अंगावर झूल घातली जायची, गळ्यात घुंगराच्या माळा असायच्या आणि खळखळ 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 वाजत गाडी जायची. असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, म्हणजे मौज मजा करू माहेरला गेल्यानंतर. पहा आता काय तेवढंस वाटत नाही, पण पूर्वी मात्र फार सुनेला जाच व्हायचा आणि त्यामुळं माहेरला जायचं म्हटलं की मुलीला किती आनंद व्हायचा. शेला म्हणजे अंगावर पांघरायचं जे वस्त्र असतं ना, भरझरी वस्त्र, तलम वस्त्र, त्याला शेला म्हटलं जातं. एका वाक्यात उत्तर आहे, त्या एका वाक्यातील उत्तर पूर्ण वाक्यात लिहा, अक्षर सुंदर काढा, जसं पुस्तकातला टाईप आहे तशा पद्धतीचा अक्षर काढा. काय ते लिहा, म्हणजे कोटा बांधण्यासाठी उपयुक्त माती. कोणती माती? चिकण माती. त्यानंतर चिकण माती बघून कवितेतील माहेर वाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या, त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने मांडायच्या. म्हणजे जशी ती कल्पना केली तिनं माहेर वाशिणीनं, एका पटपट एक तुमच्या शब्दात मांडायचंय. उपक्रम दिलेला बघा, तुमच्या परिसरातील मातीचे वेगवेगळे नमुने गोळा करा. माती तुम्ही जेवढी पाहिलेली आहे, काळी पांढरी तांबडी, असं वेगवेगळं मातीचं नमुनं गोळा करा. नागपंचमीची गाणी, नवरात्रीचे गाणी, या गाण्यांचा संग्रह करा. पाठामध्ये सर्वनाम आलेला आहे, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद व्याकरणचे जे जे सगळं आपले व्हिडिओ आहेत ते जरूर पहा. मराठी व्याकरणचे आहेत, इंग्रजी व्याकरणचे आहेत, नवोदय शिष्यवृत्ती, टी एस सी, एम टी एस, पोस्ट भरती, रेल्वे भरती, पोलीस भरती या संबंधीचे व्हिडिओ आपले शाळा आहे, शाळा चॅनेलवर शेकडो व्हिडिओ आहेत, आपण जरूर पहा, आपणास नक्की आवडतील. पुन्हा एकदा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या प्रत्यक्षात शिकवण्या चालू असलेले सुद्धा तुम्हाला व्हिडिओ यापुढे पाहायला मिळतील. छोट्या मित्रांनो, आपण आता कविता गायन करूया. कवितेचं नाव आहे माहेर. तापी काठी चिकण माती, ओटा तरी बांधू ग बाई. असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. अस जात चांगल तर सोजी तरी दळू ग बाई. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. अस
चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई बाई